तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतो हा सामना. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी या सामन्यामधून एक एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या बीजाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. तर बघू कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून सांघिक कामगिरीच्या जोरावर या महत्वाच्या सामन्यामधून करतो आपले विजय संपादित. एका बाजूला खारबाव संघ तर दुसऱ्या बाजूला केवनी दिवे संघ. दिवे की खारबाव, खारबाव की दिवे. तर षडक क्रमांक पहिलं वैयक्तिक, पहिलं सांघिक, पहिलं सागर कारभारी. स्थायिक वडे करतो जयेश आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला चेंडू पेस करताना जयशीच्या बॅट मधून देखील सुरेख आणि सुंदरचा फटका. आपण पहिला चेंडू सुंदर सुटलेलो चेंडू लॉंग लेग समेच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार चौकार देखील त्याच्या बॅट मधून आला. चौकाडा स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन त्याच्या माध्यमातून झालं. संघात धावसंख्या झाली ती बिनबाद चार. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सागर कारभारी याच्या पहिल्याच चेंडूवर झाला घनागती असा प्रहार. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज सागर या ठिकाणी अतिशय कलात्मक मध्यम चेंडू घेऊन काढलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्यात बंद फक्त चेंडू तोडसा डिफेन्सिव्ह फटका. आपण पाहिला कमालीचा फटका. ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा स्टिअर केलं होतं. चेंडू थर्डमॅन सिमेंटकडे जाऊन दोनशे बीट करून चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील जयशाच्या बॅट मधून. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची संख्या झाली. फुल्यांचा चेंडू होता ऑफ साईडला फक्त चेंडू थोडासा ढकलून गेले शॉर्ट थर्डमॅनला. आपण शतरक्षक पाहिला कुठल्या प्रकारची चूक झाली नाही. चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून झालं. कुठल्या प्रकारची धाव झाली नाही. निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या असतील. षट क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज सागर कारभारी. स्ट्राईक रोडर करतो जयेश. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग एट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. खऱ्या अर्थाने फुटवर्क पदा ललित त्यांचा आभास या ठिकाणी आपण पाहिला. फटका मारण्यासाठी क्रिकेटमधील ज्या सर्वात आवश्यक गोष्टी असतात तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज सागर कारभारी. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यस फटका फसतोय चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. काय कमालीचा झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय जयेश पाटील. प्रयत्न झाला मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर जयेश याला महत्वाचा पहिला फलंदाज बाजू. जयेश जेल स्वरूपाने नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामधून रवाना होतोय धनेश पाटील. पहिला चेंडू पेस करताना मात्र थोडासा अंधाधुंदी घेण्याचा प्रयत्न धनेशच्या माध्यमातून आपण पाहिला. ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅट पडेमध्ये संपर्क साधता आले नव्हते फलंदाजाला. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित हिट करता आली नाही. मिडल बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान भगवा ध्वज आपण पाहू शकतो आमच्या टीव्ही स्क्रीनवर. कॅमेरामध्ये कैद केला जातोय. चला प्लीज खारबा संघाचा कॅप्टन आपण वेळ कमी घ्या. सागर कारभारी पहिल्या षटकात आलतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी कौतुक करून पहिल्या दोन चेंडूमधून ज्यानं खर्च केला आठ धावा मात्र उर्वरित चार चेंडूमधून काय कमालीची गोलंदाजी केली. फक्त आठ धावा खर्च करत एक महत्वाचा फलंदाज देखील ज्यानं बाद केला. उर्वरित चार चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने आता गोलंदाज सागर कारभारी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगेल दुसरा गोलंदाज येतोय.
विनीत मुकादम। दुसऱ्या षटकाला परमुदे वैयक्तिक पहिला संघी दुसरा गोलंदाज विनीत मुकादम। बघा मित्रों आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत आणि या प्रेक्षक मध्ये आमचे परम मित्र गावदी टेनिस डीएस स्पोर्ट्स संघाचे परीक्षित गोंदळी सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात। त्यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज केलेली आहे। खास करून त्यांच्या घरचा संघ या मैदानाबद्दल इन एक्शन मध्ये आपण पाहतोय। बॉयप्रेम केमणे दिवे या संघाला देखील त्यांच्याकडून ऑल दी बेस्ट केलं जातं। धन्यवाद परीक्षित गोंदळी। सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता। अतिशय चांगला फटका सर्वांनी खेळण्याचा प्रयत्न झाला। चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातो। वन बॉल सेकंड पण चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण मिळते मिळते फक्त आणि फक्त एक धाव। सुंदरसा फटका आपण पाहिला। चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेला चांगले क्षेत्ररक्षण झालं मिळतो फक्त एक धाव। धावसंख्येकाने पुढे सरकली 10। अतिशय चांगल्या चेंडूची सांगता जागेवर चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न झाला। चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली परिपूर्ण स्विंग मिस होताना फलंदाज निर्धाव। चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे। षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे। धावसंख्या एक बाद 10। दोन दिग्गज संघामधून खऱ्या अर्थाने आपण सामना पाहतो। एका बाजूला खारबाव संघ अनर्बा एंटरप्राइजेस खारबाव विपक्ष बाळप्रेम केवणी दिवे। अतिशय चांगला फटका सजला। म्हणजे अजित चेंडू देखील कुठे ट्रॅव्हल होतो यस डाउन दी ग्राउंड शॉट। अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला। स्टँड हँडलवर कमालीचा फटका जागेवर चेंडूला फोर्स केला होता। कमालीचा फटका आपण पाहिला। फलंदाज कुणाल ना कुणाल पाटील याच्या बॅट मधून हाफ बॉल घेऊन चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका। चेंडू वाडिश लॉंगन लॉंगापेच्या मधून सरळ सी मार्श बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार येतोय। पुन्हा एकदा चेंडूवर फटका सजला यस। हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क। काय कमालीची फलंदाजी। खऱ्या अर्थांच्या फटक्यांची नितांत गरज आहे। तेच फटके मात्र बॉलपेमिया संघाच्या माध्यमातून आपण खास करून कुणालेच्या बॅट मधून येतात। सलग दोन चेंडू मधून दोन षटकार। पहिल्या दोन चेंडूचा आपण विचार केला तर निश्चित फक्त एक धाव जना कंप्लीट केली। मात्र उर्वरित दोन चेंडू मधून घनागती प्रहार त्याच्या बॅट मधून झाला। सलग दोन षटकार आले आणि बघूया या स्पर्धेमधून 7-1 या स्पर्धेतली पहिली षटकारांची हॅट्रिक। वेलकम वेलकम वेलकम। खराब चेंडू दिशांग चेंडू स्वर मारा पंचायत समांतर धाव मिळते अवांतर। आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। भिवंडी नवर तर ठाणे जिल्ह्यामधून ज्यांचं नाव अर्जुन घेतलं जात डीजे पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका सजला येस। हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क। कमालीची फलंदाजी कमालीची फलंदाजी आपण आणि ऑन द हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज या स्पर्धेमधून षटकरांची हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज ठरतोय कुणाल पाटील। वेलकम उमेश पाटील कालिरगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध डिझाइनर म्हणून ज्यांची ओळख आहे। कित्येक गाण्यामधून त्यांना देखील आपण ऐकलं। भिवंडी नव्हतं ठाणे जिल्ह्यातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व डिझाइनर म्हणून ज्यांची एक अगदी वेगळी ओळख आहे। उमेश पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत।
षटक क्रमांक दुसरा संपता दुसऱ्या षटकाला खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र थोडसं आपण अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट पाहिलं. 21 धावा ज्या गोलंदाजांनी खर्च केल्या तो गोलंदाज आपण पाहिला. विनीत मुकादम या अनुषंगाने 12 चेंडू मधून खर्च झाल्या. 29 धावा तिसऱ्या षटकाला पर्यंत गोलंदाज येतोय आदित्य म्हात्रे. चेंडूला शॉर्ट ऑन थ्रू करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हते याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. चेंडू येण्याच्या अगोदर या ठिकाणी बॅट रिलीज झाली. एखादा प्रेक्षक पिक्चर चालू होण्याच्या अगोदर ज्याप्रमाणे टाकीमध्ये जाऊन बसतोय त्याप्रमाणे फलंदाज देखील आपण पाहिलं. चेंडू येण्याच्या अगोदर त्याची बॅट रिलीज झाली. कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं फलंदाजाला परिपूर्ण चकवा देणारा चेंडू आपण पाहिला. बीट होताना आपण पाहिलं फलंदाजाला सलग दोन चेंडूमधून कुठल्या प्रकारची जाम नाही. कमालीची गोलंदाजी षटक क्रमांक तिसरं संघटना केलं विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी गोलंदाज आदित्य म्हात्रे याची. धनेश पाटील तिसरा चेंडू देखील डॉट. कमालीची गोलंदाजी खरं होताना पहिल्या दुसऱ्या ओव्हर मधून धावा जमा झाल्या. तिसऱ्या ओव्हर मधून धावांना ब्रेक लागला. तीन चेंडू मधून आतापर्यंत कुठल्या प्रकारची धाव जमा झाली नाही. धनेश पाटील तर त्याला मात्र थोडस प्रश्नचिन्ह पडलं असेल. चेंडूला सुंदर उठचा फटका शत्ररक्षक खऱ्या होताना अतिशय जबरदस्त अपर सत्तान पाहिला. तीन धावा मला वाटतं कम्प्लीट झाली आणि चौथ्या धावीसाठी मात्र फलंदाज धनेश पाटील आता उचित स्वरूपाने बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन सागर पाटील येतोय. तीन धावा कम्प्लीट झाले होते चौथ्या धावीचा मान मात्र आवडला आणि चौथे धाव घेताना मात्र फलंदाज महत्वाचा बाद झाला धनेश पाटील. नेक्स्ट बॅट्समन ने बॅटल येतो मैदानामधून सागर. चला गोलंदाज आपण देखील थोडस बेल कमी स्पीडअप करा. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी सागर याला. या ठिकाणी मात्र निश्चितच फलंदाज थोडासा अवघड बाहेरचा चेंडू आपण पाहतो. पंच वाईट ची खून करतात. अतिशय जास्त बाउन्स झाला चेंडू. पंचाने देखील गोलंदाज थोडस सजेशन केलं वॉर्न केलं. आदित्य म्हात्रे षटक क्रमांक तिसरं आपण पाहतोय. अखराज लाईन माणसाला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज देखील यातील बाद होतोय. सागर बॅटची इनर्जी घेऊन चेंडू एसट्यांना हिट होतोय आणि महत्वाचा फलंदाज आल्या पावली माघारी जातोय सागर पाटील. बाद झालेला फलंदाज आपण पाहिला सागर. नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होतोय दर्शन पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आदित्य म्हात्रे.
हा पंचाकड़ नो गोल का इशारा येतोय। अतिशय खराब चेंडूची फेक झाली होती, पंच देखील पनिश करतात, त्या चेंडूवर नोचा कॉल येतो पंचाकड़न। एक धाव अवंतर रूपाने प्राप्त झाली, एक धावने संघ धावसंख्या, एक धावने पुढे सरकी, धावसंख्या होती ती 34। षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर आहे। पुणे एकदा गोलंदाज आपल्या स्केल मधून पुढचा चेंडू टाकताना आदित्य म्हात्रे अतिशय चांगला फटका, पुल एंड सक्सेसफुल। खराब चेंडू होता, थोडासा अपटेकर प्रदीप चेंडू फलंदाज शपथ झाला, ऑनसाइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आला, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट सीम आरच्या बाहेर जाणार, अतिशय दमदार षटकार आला। कमालीचा फटका फलंदाज दर्शन पाटील याच्या बॅट मधून सजला, स्वतःचा अकाउंट देखील त्या साधवांनी ज्यांना ओपन केलं। धावसंख्या साने पुढे सगळी, धावसंख्या होती ती 40। 40 रन प्रतिषटकाचा विचार केला, साधारणतः 13 धावांची सरासरी आहे, 13.33। तर पुढील संघाला मी आमंत्रित करतो, आई वज्रेश्वरी निंबावली विपक्ष गावदेवी अंजूर, गावदेवी अंजूर या संघाचा कॅप्टन आहे, त्याचबरोबर आई वज्रेश्वरी निंबावली संघाचा कॅप्टन। चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपता दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पाजबॉक्सशी संपर्क साधायचा। अतिशय चांगला फटका, यस ऑन दी ऑफचा फटका अतिशय चांगला सजला। खऱ्या हाताने चेंडूची फेक थोडीशी ऑफस्टंपच्या बाहेरची होती, फलंदाज बॅकवर्ड लागली, चेंडू सुंदरसा स्प्रेकट केला, मग चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला इनफील्डच्या वरून, अतिशय चांगला फटका सजला फलंदाज। कुणाल पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार, कमालची फलंदाजी या स्पर्धेमधून कुणाल याच्या बॅटमधून पाहिली, षटकारांची पहिली अटक सादरी करणारा फलंदाज। धावसंख्या चार पुढे सकली होती 44 ना, या ठिकाणी मात्र फटका फासतोय चेंडूला, बिग इगेनचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेतो, चेंडू जातो शॉट थांबला, इनफील्ड मधून चांगला क्षेत्ररक्षण झाला, महत्वाचा फलंदाज कुणाल पाटील बाद झाला। नेक्स्ट फलंदाज आपण देखील बघा, 38 सर्कल आहे, ते कंपल्सरी आपण क्रॉस करायचंय, येणारा जाणारा फलंदाज। नेक्स्ट न्यू बॅट्समन कैलाश पाटील येतोय, पुणे एकदा गोलंदाज मारतो, 95 क्रॉस होतो, बॅटा मोडचा मारा आउट ऑफ इनसाइडचा, पुणे एकदा फटका फसतोय का, यस गोलंदाज देखील मी कौतुक करेन, कमालची गोलंदाजी त्या माध्यमातून झाली, खऱ्या हाताने संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्रणारी गोलंदाजी भूषण कारभारी याच्या माध्यमातून आपण पाहतो। पहिला चेंडू निश्चित थोडासा आपण खराब पाहिला, चार धावा आल्या, त्यानंतर मात्र सलग दोन चेंडू मधून ज्याने दोन फलंदाज बाद केले।
दोन चेंडू मधून दोन फलंदाज बाद केल्यानंतर वन अटॅक साधण्याची की नमी संधी गोलंदाज भूषण कारबारी याला। डिफेन्सिव फटका आपण पाहिला, अलकल बड फक्त चेंडू तुरस पुश केले, चेंडू ऑफला जातो, एक धावण्याची संधी झाली, एक धावण्याची संख्या धावसंख्या एक ने पुढे सरकली। उर्वरित अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, खरं आता अंतिम षटकामध्ये कमालची गोलंदाजी करताना गोलंदाज भूषण कारबारी याला आपण पाहिलं, ज्यांना आतापर्यंत खर्च केले फक्त पाच धावा, दोन महत्वाचे फलंदाज बाद केले, चार चेंडूंचा खेळ समाप्त झालेला, उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावसंख्या 45 वर पोहोचताय। उर्वरित दोन चेंडू मधून बघूया देखील बॉल प्रिंट घेऊन दिव्या संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल। चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली, फलंदाज देखील बाद झाला, परिमस्विंग मिस झाला, यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून व्यवस्थित झाला नाही। नेक्स्ट बॅट्समन जीतू येतोय, कारण जीतू हा देखील संघातील सर्वात महत्वाचा टमकार फलंदाज, नेहमीच ज्याच्या बॅट मधून आपण आक्रमक खेळ पाहतोय, मोठ्या फटक्याने आपली सुरुवात नेहमीच करताना जीतू याला पाहतोय, आणि पहिला चेंडू पेस करताना आम्ही म्हटलं होतं मोठ्या फटक्याने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज, आल्या आल्या घेतला गोलंदाजाचा समाचार, चेंडू गेला आउट ऑफ पार्क। धन्यवाद डिझन। तर चार षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 51 आणि विजयाचं लक्ष असेल ते 52 धावांचं। मी मान्यवर कक्षामधून आभार दिले, पुढील टॉससाठी मान्य श्री विश्वनाथ म्हात्रे, सन्मान्य विश्वनाथजी म्हात्रे, कालवाचे सुप्रसिद्ध जे उद्योजक समाजसेवक, आणि त्याचबरोबर डिझे उमेश कल्लेर यांना विनंती की पुढील सामन्याचं आपण नाणेफेक करायचं आहे। आई वज्रेश्वरी निंबवली विपक्ष गावडी अंजुल या दोन दिग्गजांमध्ये पुढील सामना असेल। थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स, या ठिकाणी आपण नाणेफेकीकडे वळतोय। टीम अंजुल विपक्ष टीम निंबवली, एका बाजूला मौर्यश इंटरप्राइजेस, एका बाजूला स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023 गावडी अंजुल संघाचा कॉल आहे, मयुरेश इंटरप्राइजेस कॉल होता आणि स्वर्गीय यशवंत स्मृती चषक आलाय। साहेबांना विनंती आपण जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। तर नाणेफेकी जिंकली आहे टीम निंबवली संघानं, नाणेफेकी जिंकली आहे, प्रथम काय करण्याचा निर्णय असेल? आमची पहिलीच मॅच आहे, आम्ही क्षेत्ररक्षण करू। नक्कीच, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 आतमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यांना कोणत्या गोलंदाजांवरती जास्त अपेक्षा असतील? नितीन आहे आणि दीप आहे, या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत। आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड एक नंबर आहे, इथे खेळायला मजा येईल। नक्कीच, टीम गाबदेबी अंजू आपण नाणेफेकी हरली, जर जिंकला असतं तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते, म्हणजे अगदी मनासारखं झालंय। तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 55+। 55+, कोणत्या बॅटर्स वरती जास्त अपेक्षा असतील? जे उतरतील ते चांगलेच असतील। आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच, आयोजन खूप चांगलं आहे, राहणारचं ग्राउंड पण खूप चांगलं आहे, बघायला गेलो तर इथं आम्ही फर्स्ट टाइम खेळतो। नक्कीच, आणि एक शेवटचा प्रश्न आहे अराउंड क्रिकेट, काल रोज डे होता, कोणाला रोज दिला का? नाही नाही, त्याच्या भांगडी नाही। तर नाणेफेकी झाली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, ओव्हर टू कमिटी बॉक्स। थँक्स, धन्यवाद।
पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जवळ व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित त्यांना करू आपण सन्मानित. कालवरगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य विश्वनाथ म्हात्रे हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचे शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जातं. या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे कर्ताधर्ता आणि या स्पर्धेचे बनमान शो मान्य श्री महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचे शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जातं. त्यानंतर कालेरगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सर्वांच्या अतिशय परिचयाचे कारण की भिवंडी नव्हतं ठाणे जिल्ह्यामधून ज्यांच्या डीजेचा आवाज आपण ऐकतो असा डिझनान उमेश यांना करू आपण सन्मानित. सुप्रसिद्ध डिझनान म्हणून ज्यांची ओळख आहे भिवंडी नव्हतं ठाणे जिल्ह्यामधून ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं कित्येक गाण्यामधून त्यांचा डीजे आपण ऐकतो. डीजे उमेश यांचा ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिकांनी खास करून 40+ या फॉर्मॅट मध्ये उत्कृष्ट क्रिकेटर जयचंद पाटील यांना देखील करू आपण सन्मानित. जागृत मराठा गाणं संघाचे माजी कॅप्टन जयचंद पाटील जयचंद पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय. जागृत मराठा वेलकम संजय वेलकम संजय माळी न्यू 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर संजय माळी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जयचंद पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातो. त्यानंतर शादाबाई अनमोल मार्केटचे प्रोप्रायटर शादाब खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा. शादाब भाई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय. सुप्रसिद्ध उद्योजक भिवंडीचे शादाब यांचा ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय. आता हे दोन ठेवता का ओर झाल्यावर करू. त्यानंतर मुक्त ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले 40+ या फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर न्यू 40+ या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर सन्माननीय संजय माळी यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित मान्य श्री कुमार बाळाराम पाटील कुमार पाटील यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. भजन सम्राट उत्कृष्ट गायक आहेत कुमार पाटील सुमधुर आवाज कुमार पाटील यांचा देखील आपण बऱ्याच भजनामधून ऐकतोय. गायिकेचा वारसा घेतलेलं हे व्यक्तिमत्व कुमार पाटील यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कुमार पाटील यांना करू आपण सन्मानित. त्यानंतर महेशपटेल मंचावर उपस्थित सन्माननीय हरेश पाटील यांना देखील करू आपण सन्मानित. हरेश पाटील यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आज तिन्ही बंधू या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय. राजन कुमार हरेश त्रिदेव अमर अकबर अंतनी मोठे बंधू पण येऊन गेले. खूप खूप धन्यवाद मोहन देव सर.
बावोने लक्ष्याचं पाठलाग अर्ध्या मिनिटापर्यंत स्कारबाव संघ करतोय. मात्र दोन फलंदाज बाधून खेळामध्ये परतले होते आणि दोन्ही फलंदाजांनी विशेष योगदान आपल्या संघासाठी दिलेलं नाही. आपण पाहतो या धावसंख्या स्थिर आहे. धावपळीकावर 9 धावा. सव्वीस कारभारे आणि आदित्य म्हात्रे हे दोन बॅटर बाद होऊन फॉलमध्ये फिरतलेले आहेत. भूषण कारभारी श्रुतिक कारभारी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन अगदी चेंडूवर बोटी फिरवली होती. हॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अगदी हळूवर चेंडू होता. निर्धव चेंडू या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती 52 लक्षाचा पाठला करताना अर्ध्या मिनिटापर्यंत स्कारबाव संघाची धावसंख्या 2-9. पहिल्या फेरीमधील हा सामना आपण पाहतो सॉरी दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अर्ध्या मिनिटापर्यंत खारबा विपक्ष बॉलप्रेम केवणी देऊया दोन संघामध्ये. धावसंख्या 9. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर पहिल्या चेंडूवर 3 धावा. यस, धावसंख्या 11 आपण पाहतोय. अकरा धावा धावपळीकर जलकल्या गेलेल्या. जे आव्हान आहे ते 52 लक्षाचं पाठला करून दोन फलंदाज बाद झालेले आहेत. शांताराम माली साहेबांचे आगमन झालेले. प्रेक्षकांमध्ये ते बसले आहेत. मात्र त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थान बनवायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 11 आपण पाहतोय. दुसऱ्या षटक करण्यासाठी गोलंदाज गुणतेजी मारकोड सज्ज होतो सागर पाटील. यानंतर सामना आपण पाहणार होतो गावदी अंजूर विपक्ष ऐवजश्री निंबवली या दोन संघामध्ये. एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडूचा खेळ शेष आणि 18 चेंडूमध्ये इथून 41 धावांची आवश्यकता आहे अर्ध्या मिनिटापर्यंत स्कारबो संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र दिशा बरकटल्या. पंचांचा वाढचा शेवटी पंच लाईनचा विचार करत आहेत. धावसंख्या 54 त्या धावने वाढते. धावपळीकर 12 धावा. धावसंख्या 12. 52 लक्षाचा पाठला करताना लॉर्ड फुटा चेंडू होता इथे मात्र फलंदाज बीट होतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपळीवर 12 धावा. 40 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे अर्ध्या मिनिटापर्यंत स्कारबाव या संघाला. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण बघतोय. पहिला सामना दुसऱ्या फेरीमधील दोन संघामध्ये. यावेळी मात्र मेडिकल क्षेत्रामध्ये चिडू जोपर्यंत अडवला जात आणि श्रुतिक कारभारी बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय सागर कारभारी. इंटर जंगामधील पहिला गोल्डन षटकार सागर कारभारी याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आणि अच्छेक फटाई आव्हान असताना सागर कारभारीने लय भारी फलंदाजी करताना तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. नक्षत्र इंडोमध्ये चौधरीपाडा संघाविरुद्ध मला वाटतं तो सामना रंगला गेला होता. आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार टाकून सागर कारभारीने तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. यावेळी मात्र डाऊन द लेग स्टंप 55 तर धाव मिळेल वाढ चेंडूमध्ये अव्वान तर धावने संघाची धावसंख्या पोहोचते 14 वर.
बावनच लक्ष्य या टार्गेटचा पाठलाग अर्व इंटरप्राइजेस कार्बो संघ करतोय. यालमध्ये चेंडू आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. सुरेख फटका मिडल ऑफ द बॅट, चेंडू बॅट लागतोय त्याच्यावर मोर उमटते शॉट करायची. धाव संख्या सहा आणि मुसन्ने मध्ये धाव पिकावर 20 धावा. हे दुसऱ्या अँगलने दाखवले जाते अतिशय सुरेख टेलिकास्ट केलं जाते आपण पाहू शकता. सागर कारभार याचे फलंदाजाच हेच विशेष आहे. या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. ओम फोटो लाइव टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय सुरेख नेट अँड क्लीन टेलिकास्ट केलं जात आहे. आपण पाहत आहोत ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम यशवंत स्मृती चषक 20-23 हे आयोजन. दुसरं षटक मार्गस्थ सागर पटेल दुसरं षटक चालतोय. यायला मात्र जोरदार अपील मात्र इम्पॅक्ट कुठे एक्सचेंज वायर पंच संमत नाहीत. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश नाईक सर आपण पाहतोय. लेगबॅकचा इशारा. धाव संख्या सिंगल ने वाढते. धाव पिकावर 21 धाव 21. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना होणार. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. हा सामना दुसऱ्या फेरीमधील हे दोन संघ सध्या खेळत आहेत. इथून मात्र अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे खारबो संघाला विजयासाठी. दुसरं षटक प्रगती पदावर सागर पाटील केवनेतील संघाकडून दुसरं षटक चालतोय. याला मात्र शंभर होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बीट होतो फलंदाज आपण बघतोय. भूषण कारभारी खारबा भूषण कारभारी सध्या स्ट्राईक एंडला आपण बघतोय. सभोवती चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आला होता मॅन ऑफ द सिरीज. यावले मात्र सुरू भूषण कारभारेच्या बॅट मधून षटकाराने धावसंख्या आकार धावसंख्या सहाने वाढून होते. धावते 27 धावा. सभापती चषकामध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीज मी उल्लेख केला होता. 84 धावा त्या स्पर्धेमध्ये कुठून गेले होते बॅटिंग करताना आणि 19 षटक आतलं होतं ते निर्धाव षटक आणि त्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले होते. असे अष्टगोली कामगिरी सभापती चषकामध्ये सोनाली ग्राउंड अरविंद टॉपर्स खारबाव संघाकडून ज्या स्पर्धेमध्ये हा संघ रनरअप ठरला होता उपविजेता ठरला होता त्या संघाकडून भूषण कारभारीची पाहायला मिळत आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे पारदर्शक भूषण कारभारी याने पटकावलं होतं. दोन षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली होती. धाव पिकावर 27 धावा. दोन षटकांचे खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या दोन षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत बाबू अंजूर विपक्ष आई वजुसे निंबवली जे कापड वेले आयोजित सरपंच चषकाचा विजय संघ आई वजुसे निंबवली संघाला आपण इन एक्शन मध्ये पाहणार आहोत. ज्या स्पर्धेमध्ये राजा गुल्वी आकर्षक बाईकचा मानकरी ठरला होता प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता त्याही खेळाडूला आपण पुढील सामन्यामध्ये इन एक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत जरेमध्ये अलिमगर यंदा जगामध्ये नंबर 1 वर विलासमती राहणार संघ जरेमध्ये अलिमगर संघ नंबर 1 वर रँक करत आहे. त्या संघाला इन एक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये विपक्ष एकविरा हवीदेवी जो पिंपळा चषकाचा विजेता संघ एकविरा हवीदेवी संघही आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज करण पाटील येते फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. याला मात्र फुलटा चेंडू
धावापर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. या दोन धावीने अर्नव एंटरप्राइजेस खारबो संघाची धाव संख्या वाढून होते जो धाव फलकावर 19 धाव 29 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. या ज्या जोडीने अर्नव एंटरप्राइजेस खारबो संघाला असे अनेक सामने जिंकून दिलेले आहेत आणि तीच जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. भूषण कारभारी आणि सागर कारभारी. यावेळी मात्र फ्लिक ऑफ द रिंग आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये सुरेख फटका अगदी पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 4 ने वाढून होती तो वापरकावर 33 धावा. दहा चेंडूचा खेळ शेष आणि 10 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे अर्धव एंटरप्राइजेस खारभाव संघाला सामना जिंकण्यासाठी. तीन फलंदाज बाद झाल्यानंतर भूषण कारभारी आणि सागर कारभारी यांच्यामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग साधताने धाव संख्या स्थिर आहे. वापसी करताना आपण बघतो करण मात्र या चेंडूवर कुठल्या प्रकारचा रन देत नाही. धाव संख्या स्थिर. धावपेगर 33 धावा. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या 33 स्थिर आहे. चौकारीनंतर चांगली वापसी करताना करण यावेळी मात्र चेंडूला पॉइंट रिझन मध्ये ठेवलेला. शॉर्ट पॉइंट रिझनला चेंडू अडवला जाईल. तो फक्त एक धाव फलंदाज पूर्ण होता. एका धावनी स्टॅक रोटेट होते आणि एका धावनी खारबो संघाची धाव संख्या पोचते ती 34 वर. 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सात चेंडू आणि सात चेंडू मध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे. करण पाटील टेम्पल इन करून गोलंदाजी करताना सामना करेल फलंदाज भूषण कारभारी. इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉल जर शरत आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये परेश महाजन सर जे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर राहिले आहेत आणि दिनेश नाईक सर हे आपल्या जमान्यामध्ये चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. यावेळी मात्र चांगले चेंडूच्या हात आले आणि हेच फलंदाज तर षटक समाप्त. कुणाल नाईक यांच्या शुभहस्ते सन्मान इथे केला जाईल. शांतराम माली समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा इतुजी सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो हे आपण पाहू शकतो. माईची उपबनवी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील आणि त्यांच्या खरे तर सौख्याची सोबत वाढवेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती धावपेकर 34 धावा. सर्वच्या सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सहा चेंडू मध्ये इथून अर्धव एंटरप्राइजेस खारगाव संघाला 18 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे खारगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर सचिन म्हात्रे हा डावखुरी शैलीचा आक्रमक फलंदाज आहे. रन मशीन ऑफ खारगाव. खारबो भूषण भूषण कारभारी बाद झाल्यानंतर मात्र सचिन म्हात्रे आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. गोलंदाज जयेश पाटील गोल्डन बॉय गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. मंदिराच्या टोकाकडून जे मैदानाचं दुसरं टोक आहे त्या टोकाकडून गोलंदाजी करताना जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अकोट
केतन पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेला आहे. केतन नक्कीच म्हटलं तर केतन मात्र ह्याची आठवण पाहिजे होते. एकमेव असा टेनिस क्रिकेट विश्वमधील खेळाडू ज्याच्या नावावर सिल्वर जुबली 25 बाईकचा विक्रम आहे. याने मात्र हिंगोली संघाचा संघ आता प्रतिनिधी आपण आयोजन कमिटी मेंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. आता मध्ये शेवटचे चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये 18 धावांचे औषध आहे. विकेट हॅट्रिक वर आपण बघतो आता गोलंदाज जयेश पाटील. या स्पर्धेमध्ये अजून विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली नाही. पाहूया पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का जयेश पाटील. अतिश कारभारी न्यू बॅटर पहिल्याने सोडून दिलं. पंचांचा वायर चषक होता, अव्वांचा वायर चुरपर आहे. धावसंख सिंगल वाढते. धाव पलिकावर 35 धावा, 17 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे, चार चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा दिशा फरकडल्या. पंचांचा नऊ बॉलचा इशारा होतोय. आव्हान ते धाव नऊ बॉलच्या रूपाने. पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. आम्ही संध्या आता इथे आलेले या अतिशय कारभार याच्याकडे अतिशय फटका खेळण्यासाठी समीकरण बदलते. कारण चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. फ्रीट असणार आहे. पाहूया फ्रीट वर मोठा फटका पाहायला मिळेल का. फ्रीट वर बिग इट, प्लेट वर बिगेट खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्या 37, 15 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. तीन चेंडूचा खेळ शेष आहे. तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तीन चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना सागर कारभारे यांनी सामना जिंकून दिला होता. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधर फाडा या संघासमोर मात्र सागर कारभारी इथे बाद होऊन फॅलोमध्ये परतलेले. इथे मात्र आपण बघतो अतिश कारभारी आणि सचिन म्हात्रे जोडी मैदानामध्ये. सचिन म्हात्रे याच्याकडे क्षमता आहे, मात्र ती क्षमता इथे सिद्ध करावी लागेल. जयेश पाटील सामना गेलफिंद सचिन म्हात्रे यायला. मात्र सुरेख चिंडो निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावपलिक 37 धावा. आता मात्र शेवटचे दोन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आता मात्र मिशन इम्पॉसिबल. दोन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पराभवाच्या छायेत आता मात्र खारभाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फटका. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की विजयाच्या उंबाट्यावर बॉलफेम केवणी या संघ. न्यू बॅटर बंटी रूप टाचा आता मात्र खेळण्यासाठी आलेले. गावदेव अंजू रिपक्ष ऐवजेस निंबोली यानंतर तर सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सामना असणार आहे झरेमरे अलिमगर विपक्ष एकविरा हवीदेवे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण जर उपस्थित असाल, अलिमगर संघाचे संघनायक आणि हवीदेवे संघाचे संघनायक, आपण संपर्क साधायचा आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. दिशा भरकटलेल्या या अजूनही एका चेंडूने दूर आपण बघतो विजयापासून बॉय फिल्म केवण या संघ. फलंदाज बात तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला बॉय फिल्म केवण संघ हरले.
आणि या समजेली मॅन ऑफ द मॅच ठरतो खरे तर प्रबळ ज्यामध्ये कुणाल पाटील आहे कुणाल पाटील सर दृश्य मध्ये दोन असे बॅटर आहेत.